पंतप्रधान असोत ते मुख्यमंत्री असोत आपण असोत त्यांच्याशी हसत खेळत बोलत होते मात्र एक कुठंतरी असा दुरावा जाणवत होता त्यांच्यात आणि राज्यपाल यांच्यामध्ये आता राज्यपालांचं कालचं जे पत्र आहे जी नोट आहे ती त्यातूनच निघाली असं म्हटलं म्हणायचं का कारण शेवटी राज्यपाल हे यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप गेल्या अडीच वर्षात होत होते ते बघता आणि अगदी इतक्यात झालेल्या कॉन्ट्रोवर्सीज बघता कुठतरी त्या नाराजीनंतर हा राजीनामा आहे का मला असं वाटतं की खरं यातलं तथ्य सांगायचं झालं तर जवळपास गेले तीन चार महिने राज्यपाल हे सातत्याने खाजगीमध्ये आम्हाला असं सांगत आहेत की मला परत जायचं आहे माझी तब्येतही साथ देत नाही आहे आणि हे म्हणजे सरकार आल्यापासून नाही त्याच्या आधीपासूनही साधारणपणे राज्यपालांनी अनेक वेळा सांगितलं की मला त्या ठिकाणी आता परत जायचं आहे पण आत्ता त्या दिवशी त्यांनी स्वतः म्हणजे हे अगदी शंभर टक्के क्लॅरिफाय केलं पाहिजे की कोणी जर म्हणत असेल की त्यांना कोणी राजीनामा द्यायला सांगितला तर हे अतिशय चूक आहे शंभर टक्के चूक आहे त्यांना जर राहायचं असेल तर ते पाच वर्ष इथे राहू शकतात कोणीही राजीनामा त्यांचा मागितलेला नाही पण त्यांनी स्वतः माननीय पंतप्रधानांना हे सांगितलं की मला कंटिन्यू करता येणार नाही माझी तब्येत देखील आत्ता साथ देत नाही आहे मला असं वाटतं की मला आता परत गेलं पाहिजे त्यामुळे तुम्ही मला राजीनामा देण्याची परवानगी द्या असं स्वतः त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं त्यामुळे त्याचा कुठल्या कॉन्ट्रवर्शी संबंध आहे किंवा काही आहे असं माझं मत नाही खरं तर ह्यामुळे अजून एक प्रश्न उत्पन्न होतो की विरोधक सातत्यानं म्हणतात की राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल नसून त्यांचा आरोप आहे की ते भाजपचे राज्यपाल आहे कालचंही त्यांनी जे पत्र काढलं त्यामध्ये त्यांनी आपली इच्छा नाही हे पंतप्रधानांना कळवलं याआधीही त्यांनी पत्र जे आहे ते अमित शहाना लिहिलं तर त्यांनी राष्ट्रपतींना कळवावं अशी अपेक्षा आहे असं आहे की ज्यावेळेस ते राजीनामा देतील त्यावेळी राष्ट्रपतींना सांगतील पण ज्यावेळी त्यांना पाय उतार व्हायचा आहे त्यावेळी ते कन्सल्टेशनची प्रोसेस करतील कारण शेवटी राष्ट्रपती ज्यावेळेस राज्यपाल नेमतात त्यावेळेस कन्सल्टेशनच्या प्रोसेसमधनंच नेमतात त्यामुळे ते कन्सल्टेशनची प्रोसेस म्हणजे ते पंतप्रधानांना अशा प्रकारचं पत्र लिहिणं आहे दुसरं असं आहे की शेवटी राज्यपाल असले तरी देखील ते एक व्यक्ती आहे आणि व्यक्ती म्हणून आपल्याला कोणी आवडत असतं कोणी आपल्या जवळचं असतं कोणाचा सल्ला आपण घेत असतो त्यामुळे तशा प्रकारचा सल्ला पंतप्रधानांचा त्यांनी घेणं हे कुठल्याही बाबतीत गैर नाही आहे मला असं वाटतं की एकूणच राज्यपालांना जे टार्गेट केलं गेलं त्याचं एकमेव कारण हे आहे की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना जो स्वैराचार करायचा होता तो राज्यपालांनी करू दिला नाही आणि त्याचं उट्ट काढण्याचा प्रयत्न विविध गोष्टींमध्ये त्यांना टार्गेट करून हा करण्यात आला आता या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा अपमान कोणीच सहन करणार नाही आणि तो कोणी करण्याचा विषय नाही राज्यपालांनी देखील हे वारंवार सांगितलं की मी स्वप्नात देखील त्यांचा अपमान करण्याचा विचार करू शकत नाही त्यांच्या बोलण्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीतून काही त्याचे अर्थ निघाले त्याचं क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलं तथापि सातत्याने त्यांना याकरता टार्गेट केलं गेलं की मागच्या काळातलं त्यांच्यावरचा बदला त्यांच्यावरचं जे उट्ट काढायचं होतं त्यामुळे त्यांना टार्गेट केलं गेलं पण काही हरकत नाही शेवटी तेही तसे मजबूत आहेत त्यामुळे त्यांना काही फार त्यांनी ते व्यथित वगैरे झाले असतील तरी मला वाटत नाही की म्हणजे ते सहन करू शकतात